नमस्कार मित्रांनो मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत चक्रीवादळ मित्रांनो चक्रीवादळ ची सर्वात पहिले आपण कन्सेप्ट समजून घेऊ मित्रांनो चक्रीवादळ कसे निर्माण होतात ते जाणून घेणार आहोत त्यानंतर मित्रांनो आपण खूप साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत मी तुम्हाला सांगेल मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये ज्या पण एक्झाम येतील त्या एक्झामच्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे लेक्चर खूप महत्त्वाचे आपण गेल्या एक ते दीड वर्षामध्ये जे पण चक्रीवादळ आले आहेत मित्रांनो आपल्या भारतामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांनो जे चक्रीवादळ निर्माण झालेले आहेत त्या सर्व चक्रीवादळांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मित्रांनो तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल राज्यसेवा असो कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो या सर्व सर्व च्या दृष्टीने मित्रांनो हे लेक्चर खूप महत्वाचे तर मित्रांनो चला लेक्चरला सुरुवात करूया मित्रांनो लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अभ्यास मित्र नावाचं एक ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मिळून जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे ॲप पाहायला मिळेल अभ्यास मित्र तुम्ही ते ॲप डाउनलोड करा त्या तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही लवकरात लवकर टेस्ट सिरीज उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो ते पण फ्रीमध्ये तर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सिरीज फ्रीमध्ये पाहायला मिळतील त्या ठिकाणाहून जाऊन तुम्ही सोडवू शकता त्यानंतर आपल्या टेलिग्रामचं चॅनल चा देखील आहे मित्रांनो मित्र एम पी एस सी ते देखील तुम्ही जॉईन करू शकता आप सर्वात पहिले युट्यूबवरती जे पण लेक्चर होतं ते लेक्चरचं तुम्हाला एस एम एस ह्या ग्रुपमध्ये टाकलं जातं तुम्हाला जी काही माहिती असते मित्रांनो अभ्यासाच्या रिलेटेड ती सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आपलं मित्रा नावाच मित्र नावाचं इन्स्टाग्राम पेज देखील आहे मित्रांनो ते देखील तुम्ही फॉलो करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला माहितीपूर्ण रील पाहायला मिळतील त्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो पुढे जाण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की अभ्यास मित्रांनी मित्रांनो तुमच्यासाठी खूप कमी पैशांमध्ये दोन बॅचेस सुरू केल्या आहेत मित्रांनो येणाऱ्या नऊ तारखेपासून आपण सुरू करणार आहोत तुम्हाला ते मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आता सध्या तुम्हाला पाहायला नाही मिळणार नऊ तारखेला तुम्हाला या दोघं बॅचेस पाहायला मिळतील मित्रांनो राज्यसेवेची बॅच मित्रांनो राज्यसेवा विजेता बॅच दोन हजार चोवीस त्याची फी असणारे मित्रांनो फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये तुम्हाला काही डाऊट असेल बॅचबद्दल तर तुम्हाला इथं खाली नंबर दिलेले तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून सर्व बॅच ची माहिती विचारू शकता काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल करा आणि विचारा सगळी बॅच ची माहिती तुम्हाला दिली जाईल त्याचबरोबर मित्रांनो अजून एक आपण बॅच बॅच सुरू करत आहोत मित्रांनो कंबाईन यशस्वी बॅच मित्रांनो ही देखील दोन हजार ची बॅच आहे आणि मी तुम्हाला सांगेल जी सेवा विजेता बॅच आहे ती मित्रांनो प्रीच्या दृष्टीने आणि मित्रांनो जी ही यशस्वी बॅच आहे कंबाईन यशस्वी बॅच मित्रांनो ही बॅच पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टी आहे तर मित्रांनो या बॅच ची फी असणारे तीन हजार चारशे नव्याण्णव तुम्हाला जी काही माहिती विचारायची असेल तर मित्रांनो तुम्ही इथं कॉल करू शकता कॉल करून माहिती विचारू शकता तर मित्रांनो लेक्चरला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपण चक्रीवादळ म्हणजे काय ते समजून घेणार आहोत या ठिकाणी मी काही कन्सेप्ट लिहिलेले ते तुम्हाला मी समजून सांगतो चक्रीवादळ कसे निर्माण होतात त्यानंतर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करू तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की हवा हवे गुणधर्म काय तर हवा ही जास्त दाबाकडनं कमी दाबाकडनं वाहत असते तर मी इथं बघू शकता तुम्ही इथं समजून घ्या तुम्ही हवेचा इथे जास्त दाब आहे आणि या ठिकाणी कमी दाब आहे तर हवा कुठून कुठे वाहणार तर या ठिकाणी हवा वाहणार हवेच गुणधर्मच आहे की जास्त दाबाकडनं हवा कमी दाबाकडे वाहत असते तर तुम्ही इथं बघू शकता तर इथं आपण समजू की चक्रीवादळ हे समुद्रामध्ये तयार होतात तर इथं तुम्ही समजा की इथं समुद्र आहे तर मित्रांनो हा समुद्र आहे तर या ठिकाणी सूर्य आहे तर जेव्हा सूर्यप्रकाश या समुद्राच्या पाण्यावर पडत असतात तेव्हा तिथली जी हवा असते या ठिकाणची ती हवा गरम होते बरोबर गरम झाल्यानंतर हवा हलकी होते हलकी होल्यानंतर हवा हळूहळू वर जाऊ लागते तर या ठिकाणी uh, समुद्राच्या पृष्ठभागावर समुद्राच्या पृष्ठभागावर जे होतं मित्रांनो हवा गरम होते आणि या ठिकाणची जी हवेचा दाब असतो तो कमी होत असतो इथं प्रामुख्याने लक्षात ठेवा हवेचा जो दाब असतो तो कमी होत असतो त्यामुळे इथं काय निर्माण होते मित्रांनो पोकळी निर्माण होते तर मग जे आजूबाजूला जास्त दाब आहे हवेचा जास्त दाब आहे सर्व ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता

तर आजूबाजूला हवेचा जास्त दाब आहे तर हवा ऑबियसली जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वाहणार तर या सर्व ठिकाणाहून हवा कुठं वाह कुठं वाहणार कमी दाबाकडे या ठिकाणी हवा वाहणार जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे आपल्याला माहित आहेच हवेचा गुणधर्म आहे की जास्त दाबाकडनं हवा कमी दाबाकडे वाहत असते तर ऑबियसली या ठिकाणी सूर्याच्या सूर्यकिरणामुळे इथली हवा होती ती गरम झाली गरम झाल्यानंतर हवा होती ती हलकी झाली आणि तिथं जे हवेचा जो दाब होता तो कमी झाला आणि आजूबाजूला हवेचा जास्त दाब होता त्यामुळे जी हवा होती ती पूर्णपणे या ठिकाणी वाहू लागली या ठिकाणी एक चक्रीवादळ निर्माण होतं ते हळूहळू हळूहळू खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळत असेल याप्रमाणे ते चक्रीवादळ निर्माण होत असतं तर तुम्ही बघू शकता या प्रकारे चक्रीवादळ निर्माण होतं मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगितले चक्रीवादळ कसं निर्माण होतं त्यानंतर आता आपण पुढे जाऊ तुम्हाला आशा करतो की तुम्हाला चक्रीवादळ कसे निर्माण होतात मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो हवेचा गुणधर्म असतो हवा ही जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वाहत असते तर मित्रांनो जास्त दाबाकडनं हवा कमी दाबाकडे वाहत असते हवा हलकी झाल्यानंतर ती वर जाऊ लागते आणि या ठिकाणी हवेचा कमी दाब निर्माण होतो कमी दाब निर्माण झाल्यामुळे जो आजूबाजूला जास्त हवेचा दाब होता जी हवा होती ती या ठिकाणी येणार आणि या ठिकाणी एक चक्र निर्माण होणार मित्रांनो आणि ते हळूहळू खूप मोठ्या प्रमाणावर तो चक्र निर्माण होतं आणि त्यालाच म्हटलं जातं चक्रीवादळ तर तुम्ही बघू शकता चक्रीवादळला वेगवेगळे नाव आहेत मित्रांनो चक्रीवादळला तुफान देखील म्हंटलं जातं वादळ देखील म्हटलं जातं आणि इंग्रजी सायक्लॉन असं म्हटलं जातं तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला चक्रीवादळ कसं निर्माण होतात हे समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊया चक्रीवादळ सारे प्रश्न येत असतात कोणते एक ते दोन प्रश्न पाहायला मिळतात मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस मध्ये ज्या पण एक्झाम येतील त्या एक्झामच्या दृष्टीने हे लेक्चर खूप महत्वाचे त्यामुळे काळजीपूर्वक बघा या ठिकाणी आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत तर या ठिकाणी आता आपण प्रश्न चक्रीवादळ संबंधित प्रश्न तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता जपान आणि फिलिपिन्स मध्ये चक्रीवादळाला काय म्हणतात मित्रांनो जो जपान देश आहे जे फिलिपिन्स आहे त्यामध्ये चक्री चक्रीवादळाला काय म्हणतात तर त्यांना टायफून म्हणतात तर त्यानंतर आता आपण पुढे जाऊया चक्रीवादळाच्या मध्यभागी असलेल्या शांत भागाला काय म्हणतात मित्रांनो म्हणजे समजू शकता की हा जो मधचा भाग असतो चक्रीवादळाचा निर्माण झालेला त्याला काय म्हणतात तर त्याला डोळा म्हणतात काय म्हणतात मित्रांनो डोळा म्हणतात कोणत्या भागाला जो च जे चक्रीवादळ निर्माण होतो जो मधचा भाग असतो म्हणजे या ठिकाणचा जो भाग असतो त्याला काय म्हंटलं जातं डोळा म्हटलं जातं हे तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो तुम्हाला खूप सारे वाक्य दिले जातील आणि तुम्हाला सांगतील की वर दिलेल्या वाक्यांपैकी योग्य वाक्य निवडा तुम्हाला पर्याय असेल ए बरोबर बी बरोबर या प्रकारे राज्यसेवेमध्ये प्रश्न बनतात तर मित्रांनो जर तुम्ही कंबाईन किंवा सरळ सेवेचा देखील अभ्यास करत असतील तर तुम्हाला वन लाईनर किंवा कंबाईनमध्ये पण मित्रांनो खूप सारे वाक्य देऊन तुम्हाला प्रश्न विचारला जातो त्यामुळे तुम्हाला हे सर्व ज्या कन्सेप्ट आहेत चक्रीवादळा संबंधित ते पूर्णपणे लक्षात ठेवायचे आता आपण पुढे जाऊया भारताच्या संदर्भात उष्ण चक्री चक्रीवादळाचा उगम कुठं होतं तर मित्रांनो उष्णकटिबंधित चक्रीवादळ असतात ते कुठे निर्माण होत असतात तर बंगालच्या उपसागरात निर्माण होत असतात त्यानंतर कोणत्या परिस्थितीत चक्रीवादळ तया, तयार होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी हवेचा कमी दाब असतो त्या ठिकाणी चक्रीवादळ निर्माण होतात तर, होता, तर तुम्ही इथं उत्तर बघू शकता कमी दाबाचे क्षेत्र जाभवती उच्च दाब म्हणजे एका ठिकाणी आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी हवेचा काय आहे कमी दाब आहे आणि आजूबाजूला हवेचा जास्त दाब आहे तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी काय होईल मित्रांनो चक्री निर्माण होईल तर तुम्हाला आय होप तुम्हाला समजलं असेल त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यानंतर चीन समुद्रातील उष्ण चक्रीवादळांचे नाव काय आहे तर मित्रांनो त्यांना देखील टायपून म्हटलं जातं त्यानंतर त्यान त्यान आपण पुढे जाऊ अजून काही प्रश्न आहेत मित्रांनो ह्या काही कन्सेप्ट आहेत मित्रांनो प्रामुख्याने लक्षात ठेवा आणि त्यानंतर मित्रांनो आपण गेल्या एक ते दीड वर्षामध्ये जे पण चक्रीवादळ आलेले आहेत आपण त्या सर्व चक्रीवादळांचा अभ्यास करणार आहोत डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कोणते चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात उद्भवतात मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आणि हिंदी महासागरामध्ये कोणते चक्रीवादळ निर्माण होतात तर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ असं त्यांना म्हटलं जातं त्यानंतर तापमान आणि हवेच्या दाबातील फरकामुळे निर्माण होणारे वादळ म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तापमान आणि हवेचा दाब यामुळेच मित्रांनो चक्रीवादळ निर्माण होतं तर त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना चक्रीवादळ म्हंटलं जातं कारण की वादळ त्यांना मित्रांनो तुफान देखील म्हंटलं जातं इंग्रजीमध्ये सायक्लॉन म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला आपण म्हणत असतो चक्रीवादळ ओके इथं काय विचारलं होतं वादळ म्हणजे काय तर वादळ म्हणजे चक्रीवादळ ओके त्यानंतर आपण पुढे जाऊ चक्रीवादळाची योग्य दिशा कोणती असते तर मित्रांनो इथं प्रामुख्याने लक्षात घ्या वाऱ्याची दिशा ही दक्षिण गोलार्धात इथं लक्षात घ्या चक्री आपल्याला काय विचारले चक्रीवादळांची योग्य दिशा काय असते तर वाऱ्यांची दिशा दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने आणि उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट दिशेने तर मित्रांनो इथं कन्सेप्ट दोन लक्षात ठेवा की जेव्हा चक्रीवादळ निर्माण होतात तेव्हा त्यांची दिशा कोणती असते तर इथं तुम्ही बघू शकता जी वाराची दिशा असते ती दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या का घड्याळाच्या दिशेने आणि उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे घड्याळाचे जे काटे फिरत असतात त्या विरुद्ध दिशेने किंवा उलट फिरत असतात त्यानंतर इथं बघू आपण भारतातील कोणत्या प्रदेशात सर्वाधिक चक्रीवादळ निर्माण होतात तर मित्रांनो विचारलंय की आप भारतामध्ये कोणत्या किनारपट्टीवर सर्व सर्वात जास्त चक्रीवादळ निर्माण होतात तर ते मित्रांनो पूर्व किनारपट्टीवर सगळ्यात जास्त चक्रीवादळ हे निर्माण होत असतात त्यानंतर आपण पुढे जाऊया मे महिन्यात उष्ण कटिबंधी चक्रीवादळ कोणत्या घटकांमुळे होते तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जे चक्रीवादळ निर्माण होतात तर त्यांचा प्रमुख घटक कोणता आहे तर तुम्हाला माहित असल्या पाहिजे स्थानिक तापमान स्थानिक तापमान भिन्नता कारण की उन्हाळ्यामध्ये सर्व ठिकाणी समान तापमान नसतं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तापमान असतं आणि त्यामुळेच तापमान हा प्रमुख घटक आहे चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी त्यानंतर भारतातील हिवाळ्याच्या महिन्यात पश्चिम आणि वायव्यकडून भारतीय उपखंडात प्रवेश करणारी उष्ण कोठे चक्रीवादळ होतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे भूमध्य भूमध्य समुद्रात मित्रांनो समुद्रामध्ये इथं लक्षात घ्या भारतात हिवाळ्याच्या महिन्यात पश्चिम आणि वायव्येकडून भारतीय उपखंडात प्रवेश करणारी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे कोठे निर्माण होतात तर भूमध्य समुद्रामध्ये ही चक्रीवादळ चक्री वादळ निर्माण होत असतात त्यानंतर पुढे जाऊया चक्रीवादळाचे नाव कोण ठेवते मित्रांनो हे प्रामुख्याने लक्षात घ्या की जे जे चक्रीवादळ असतात त्यांना नाव कोण ठेवत असतं तर मित्रांनो खूप सारे देश आहेत मित्रांनो त्यांचा आता आपण या ठिकाणी अभ्यास करू मित्रांनो एक लिस्ट असते जे चक्रीवादळ आले तर त्यांना एका क्रमांकाने नाव देत असतात तर आपण ते या ठिकाणी जाणून घेऊ तर इथं आपल्याला इथं तुम्ही बघू शकता चक्रीवादळाचे नाव कोण ठेवते तर या ठिकाणी तुम्ही पहा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांना नाव देण्याची प्र प्रक्रिया दोन हजार बांगलादेश भारत मालदीव म्यानमार ओमान पाकिस्तान श्रीलंका आणि थायलंड मित्रांनो जवळपास आठ देश आहेत मित्रांनो हे आठ देश नाव देत असतात मित्रांनो कुठे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे पण चक्रीवादळ निर्माण होतात तर त्यांना हे आठ देश नाव देत असतात त्यानंतर मित्रांनो मित्रांनो मध्ये यात अजून देश जोडले गेले त्यामध्ये इराण कतार सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती आणि यमन मित्रांनो हे पाच देश अजून जोडले गेलेत मित्रांनो टोटल किती झाले आठ पाच तेरा तेरा देश मित्रांनो जे चक्रीवादळ येत असतात अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये हे सर्व देश त्या चक्रीवादळांना क्रमाक्रमाने नाव देत असतात ही पण कन्सेप्ट मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो जी पण चक्रीवादळाचे संबंधित माहिती होती ती आता आपण अभ्यासली आता आपण जे काही प्रश्न बनणार आहेत मित्रांनो एक्झाममध्ये त्या अतिसंभाव्य प्रश्नांचा या ठिकाणी आता आपण अभ्यास करू मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचे आहेत काळजीपूर्वक सर्व प्रश्न बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस मध्ये ज्या पण एक्झाम येतील त्यामध्ये चक्रीवादळावर एक किंवा दोन प्रश्न विचारलेच जातात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये खूप जास्त फायदा होईल तर चला आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघ बघू शकता दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचोंग चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले तर मित्रांनो जे मिचोँग चक्रीवादळ निर्माण झालं होतं तर त्या मिचोंग चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार मित्रांनो म्यानमार या देशाने मिचोँग या चक्रीवादळाला नाव दिलेलं होतं तर मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊया पुढे जाण्याच्या पहिले मित्रांनो आपण काही महत्वाचे मुद्दे बघू मिचोंग चक्रीवादळ कधी धडकले होते तर डिसेंबर दोन हजार महिन्यापूर्वी हे चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर प्रभावित क्षेत्र मित्रांनो कुठे आले होते हे चक्रीवादळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि ओडिसा ह्या तीन राज्यांमध्ये मिचोँग हे चक्रीवादळ आले होते मित्रांनो केव्हा आलं होतं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढे जाण्याच्या पहिले मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये जे जे चक्रीवादळ आले होते त्या चक्रीवादळांची आपण यादी पाहणार आहोत इथं बघू शकता दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या चक्रीवादळांची यादी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेले चक्रीवादळाचे नावे आणि त्याचं नामकरण कोणी केलेले म्हणजे त्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले तर मित्रांनो जो मोचा चक्रीवादळ आहे त्याला येमन या देशाने नाव दिलं तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन मि ठेवा मित्रांनो हे खूप महत्वाचे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने मी थोडं साईटला होतं मित्रांनो याचा एक व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जे पण येणार आहेत तेवीस चोवीस मध्ये त्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो हे दोघं चार्ट आहेत मित्रांनो त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून ठेवा काहीही करा पण मित्रांनो हे एक्झामच्या दृष्टीने महत्व महत्वाचे आहेत तर चला आता आपण व्यवस्थित हे जाणून घेऊ मोच्या जे चक्रीवादळ होते मित्रांनो मोचा जे चक्रीवादळ होतं त्याला यमन या देशाने नाव दिलेले त्यानंतर बिपर जाय जे हे चक्रीवादळ होतं त्याला बांगलादेश या देशाने नाव दिलेलं होतं तेच मित्रांनो हे प्रामुख्याने लक्षात ठेवा तेज चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलं तर मित्रांनो भारताने नाव दिलेलं होतं त्यानंतर हामून जे चक्रीवादळ आलं होतं मित्रांनो त्याला इराण या देशाने नाव दिलेलं आहे त्यानंतर मिधिली हे चक्रीवादळ आलं होतं त्याला मालदीव या देशाने नाव दिलेले त्यानंतर मिचोँग मिचो मिचोंग मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आलेले आहे मित्रांनो त्यामुळे हे लक्षात ठेवा मी त्याला कोणी नाव दिलेलं होतं म्यानमार या देशाने नाव दिलेलं आहे आपण मगच्या प्रश्नामध्ये बघितला त्यामुळे हे मिच सर्व चक्रीवादळ तुमच्या सर्व एक्झाम तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल अशी मी आशा करतो त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि मित्रांनो आता जे चक्रीवादळ येणार आहेत चोवीस मध्ये त्यांची यादी या ठिकाणी आपण घेतलेली आहे ते देखील लक्षात ठेवा आता मित्रांनो जे काही जो कोणता चक्रीवादळ येईल त्याचं नाव काय असणार मित्रांनो रेनल नाव काय असणार आहे रेनल हे नाव कोणी दिलेले तर मित्रांनो ओमान या देशाने दिलेले त्यानंतर असना चक्रीवादळ येईल त्यानंतर हे क्रमाक्रमाने जे पण चक्रीवादळ येतील तर त्यांना या क्रमाक्रमाने नाव असणार आहेत तर मित्रांनो ही पूर्ण दोन हजार चोवीस ची लिस्ट आहे जे पण चक्रीवादळ येतील त्यांना याप्रमाणे नाव दिले जातील आपण ते देखील बघून घेऊ असना नाव कोणी दिलेले मित्रांनो पाकिस्तानने दिलेले त्यानंतर दाना दाना या चक्रीवादळाला कोणी नाव दिलेले कतार या देशाने दिलेले त्यानंतर फेंगल मित्रांनो सौदी अरब या देशाने नाव दिलेलं आहे त्यानंतर शक्ती श्रीलंका या देशाने नाव दिलेले मोथा म्यानमार या देशाने नाव दिलेले त्यानंतर सेनियार संयुक्त अरब अमिराती या देशाने नाव दिलेले आणि डीट यमन या देशाने हे नाव दिलेले तर मित्रांनो हे येणार आहे मित्रांनो दोन, दोन हजार चोवीसचे येणारे चक्रीवादळांना त्यांना क्रमक्रमाने असे नाव देणार जेव्हा पण चक्रीवादळ येईल तेव्हा त्यांना या क्रमाने नाव दिलं जाईल मित्रांनो कोणता पुढचा चक्रीवादळ येणार आहे तर इथं बघू शकता रेनॉल हे चक्रीवादळ येणार आहे म्हणजे जेव्हा चक्रीवादळ येईल तेव्हा त्याला हे नाव दिलं जाईल त्यानंतर चला आता आपण खूप साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करूया आता तुम्ही प्रश्न क्रमांक दोन स्क्रीनवर बघू शकता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिथिली चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक मालदीव या देशाने नाव दिलेलं आहे मित्रांनो आपण मागे देखील बघितलं पण आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आता अभ्यास करणार आहोत त्यानंतर आपण पुढे जाऊया त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ महत्त्वाचे मुद्दे चक्रीवादळाचा उगम कुठे झाला होता मित्रांनो हे चक्रीवादळ निर्माण कुठं झालं होतं बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ निर्माण होतं मित्रांनो प्रभावित क्षेत्र हे चक्रीवादळांचा प्रभाव कोण कोणत्या ठिकाणी पडला तर मित्रांनो ओडिशा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या सर्व ठिकाणी हे चक्रीवादळ प्रभावित होतं त्यानंतर हे चक्रीवादळ कधी आदळले किंवा कधी आले होते तर नोव्हेंबर दोन हजार मध्ये पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तीन बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हामून चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन इराक या देशाने नाव दिलेले दिले आहे तर इथं लक्षात ठेवा तुम्ही इराणने कोणतं नाव दिलेलं होतं हामून हामून चक्रीवादळ कुठं आलं ते आपण जाणून घेऊ हे मित्रांनो बांगलादेशात या ठिकाणी हा चक्रीवादळ आला होता मित्रांनो हामून कधी धडकले होते मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आणि उगम कुठे झाला होता हा चक्रीवादळाचा तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तुम्हाला हे काही महत्वाचे मुद्दे ते प्रामुख्याने लक्षात ठेवायचे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आपण या ठिकाणी जीच माहिती टाकतो की जी आपल्या एक्झामच्या दृष्टीने आहे त्यामुळे आपण जास्त या ठिकाणी माहिती घेत नाही आहोत आपल्याला जेवढी एक्झामच्या दृष्टीने आवश्यक आवश्यक माहिती आपण तेवढीच या ठिकाणी घेतो त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार भारत भारतीय हवामान विभाग आय एम डीने अरबी समुद्रात तयार होणाऱ्या तेज चक्रीवादळाबाबत इशारा दिला होता या वादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल ते तेज, तेज चक्रीवादळाला भारत या देशाने नाव दिलं होतं मित्रांनो जे आपलं भारतीय हवामान विभाग आहे त्या विभागाने पहिलेच आपल्याला इशारा दिलेला होता की याप्रमाणे चक्रीवादळ आहे तर ते ज्या चक्रीवादळाला कोणी नाव दिलेलं होतं हे लक्षात ठेवा आपल्या भारताने दिलेले मित्रांनो प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये त्यामुळे प्रामुख्याने लक्षात ठेवा त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ तेच चक्रीवादळ कधी धडकले होते मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये प्रभावित क्षेत्र मित्रांनो ओमान आणि येमन त्यानंतर हे चक्रीवादळाचा उगम कुठे झालेला होता तर अरबी समुद्रामध्ये या चक्रीवादळाचा उगम झालेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पाच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपर जॉय चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारे पर्याय क्रमांक दोन बिपर जाय या चक्रीवादळाला कोणी नाव दिलेलं होतं तर मित्रांनो बांगलादेश या देशाने नाव दिलेलं होतं विपर्य हे चक्रीवादळ कधी आलेलं मित्रांनो जून दोन हजार तेवीस मध्ये प्रभावित क्षेत्र मित्रांनो कच्छ राजकोट गुजरात आणि कराची त्याचबरोबर पाकिस्तान पाकिस्तानमधलं कराची आणि आपल्या भारतातील गुजरात राज्यातील कच्छ आणि राजकोट या ठिकाणी याचा प्रभाव पडलेला होता चक्रीवादळ कुठे निर्माण झालं होतं तर अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं चक्रीवादळाचं नाव काय आहे विपर्याय त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सहा बघू कोणत्या देशाने चक्रीवादळाचे नाव मोचा ठेवले तर मोचा नाव कोणी ठेवलेलं होतं मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन येमन या देश मोचा नाव ठेवलेलं होतं त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ महत्वाचे मुद्दे मोचा चक्रीवादळ कधी धडकले होते मे दोन हजार तेवीस मध्ये प्रभावित क्षेत्र म्यानमार बांगलादेश अंदमान आणि निकोबार त्या निकोबार बेट समूह आणि श्रीलंका मित्रांनो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया उष्णकटिबंधीय चक्रीवाद फ्रेड ने कोणत्या देशाला प्रभावित केलं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे वरीलपैकी दोन्ही मित्रांनो मोजांबिक आणि मलावी हे जे दोघं देश होते मित्रांनो या दोघं देश देशांना ह्या चक्रीवादळाचा खूप मोठा फटका बसलेला होता त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ केव्हा आलं होतं मित्रांनो हे चक्रीवादळ दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आलं होतं मित्रांनो जे काय आपण चक्रीवादळ अभ्यास करतोय मित्रांनो हे पूर्ण दोन हजार तेवीस आणि त्यानंतर आपण जे शेवटला काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो ते दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये जे आलेल त्यांचे देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत कारण की आपल्याला ज्योग्राफीच्या दृष्टीने मित्रांनो ते खूप महत्त्वाचे मित्रांनो हे लेक्चर तुम्ही करंटच्या दृष्टीने पण बघू शकता आणि ज्योग्राफीच्या दृष्टीने पण बघू शकता तुम्हाला याच्यातून एक प्रश्न नक्कीच पाहायला मिळेल येणाऱ्या एक्झाममध्ये त्यानंतर आपण पुढे बघूया गॅबिलियन चक्रीवादळाच्या कहरामुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती मित्रांनो तुम्ही बघू शकता की चक्रीवादळ इतके मोठे येत असतात की खूप जास्त वित्त हानी देखील होते मित्रांनो खूप जास्त नुकसान होतं त्यामुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती मित्रांनो बघू शकता तुम्ही गॅबिलियन चक्रीवादळा चक्रीवादळ आलं होतं तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे न्यूझीलंड मित्रांनो लक्षात ठेवा गॅबिलिनमुळेच आणीबाणी घोषित केले होते जेव्हा हे चक्रीवादळ आलं तेव्हा कोणत्या देशाने केली होती न्यूझीलंड या देशाने केलेले होते त्यानंतर आपण याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅबिलिन चक्रीवादळ कधी धडकले मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रभावित क्षेत्र तुम्ही बघू शकता वानू आतू सोलोमान बेटे नारपोक बेट आणि न्यूझीलंड मित्रांनो तुम्ही बघू शकता न्यूझीलंडचे जवळचे जे काही बेटे आहेत मित्रांनो तिथं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं गॅबलियन चक्रीवादळामुळे तुम्ही पुन्हा एकदा बघा वानू आतू सोलोमान बेट नॉर्फोक बेट आणि न्यूझीलंड या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाने चक्रीवादळाचे नाव मंडोस ठेवले तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती या देशाने हे नाव ठेवलेलं होतं मंडोस त्यानंतर आपण पुढे जाऊया त्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मंडो चक्रवादळ कधी धडकले मित्रांनो डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये धडकले होते हे चक्रीवादळ हे देखील लक्षात ठेवा कारण की आपल्याला एक्झाममध्ये गेल्या एक ते दीड वर्षाचं पूर्ण करंट अफेअर विचारलं जातं त्यामुळे आपण दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये जे काही चक्रीवादळ आले होते त्यांचा देखील अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला खूप सारे दोन हजार तेवीसमध्ये दे आलेले दे पर्याय देतील आणि त्यामध्ये तुम्हाला जे एकवीस बावीसमध्ये चक्रीवादळ आले ते देखील पर्याय देतील तर तुम्ही दोन हजार एकवीस अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे दोन हजार तेवीस मध्ये आलेले चक्रीवादळ नाही हे पर्याय कॅन्सल करू शकता आणि तुमचा तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये जे चक्रीवादळ आलेले असेल तुम्हाला माहित तरी नसेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता कारण की तुम्हाला दोन हजार एकवीस बावीस मध्ये जे चक्रीवादळ आले ते तुमच्या लक्षात येत मित्रांनो जसं की मंडास हे चक्रीवादळ आलं होतं दोन हजार बावीसमध्ये तर तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारलं असेल की दोन हजार तेवीसमध्ये हे चक्रीवादळ आले होतं तर तुम्हाला तिथं पर्याय दिला तर तुम्ही ऑब्विस्ली हा पर्याय कॅन्सल करणार तुम्ही उत्तरापर्यंत जवळ पोहोचणार त्यामुळे आपल्याला हे अभ्यासणं गरजेचं आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये जे चक्रीवादळ आले होते ते तर चला आता आपण इथं अजून जाणून घेऊ प्रभावित क्षेत्र अंदमान निकोबार बेट समूह त्यानंतर चेन्नई तामिळनाडू पदुचेरी पदुचेरीचा किनारा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी मित्रांनो या चक्रीवादळाचा प्रभाव पडला होता त्यानंतर मित्रांनो हे चक्रीवादळ कुठे निर्माण झाले होते बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळाचा निर्माण हा हे चक्रीवादळ निर्माण झालेले होते त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशाने उष्ण कटिबंधित चक्रीवादळाचे नाव सितरंग ठेवले मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन थायलंड थायलंड या देशाने हे नाव दिलेलं होतं सितरंग सित्रंग नाव कोणी ठेवलं होतं थायलंड या देशाने त्यानंतर आपण पुढे जाऊया त्याबद्दल आपण जाणून घेऊ सितरंग चक्रीवादळ कधी धडकले होते मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार मध्ये चक्रीवादळाचा उगम कोठे झालेला होता मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये प्रभावित क्षेत्र तुम्ही लक्षात ठेवा बांगलादेश बांगलादेश आसाम ओडिसा पश्चिम बंगाल आणि अंदमान आणि निकोबार बेट समूह त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा बंगालच्या उपसागरात तयार झालेला आसनी चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे तर मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नाचं उत्तर असणारे श्रीलंका श्रीलंकाने कोणतं नाव दिलेलं दिलेलं आहे मित्रांनो आसनी आसनी चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलं तर श्रीलंका त्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ आसनी चक्रीवादळ कधी धडकले होते मित्रांनो मे दोन हजार बावीसमध्ये प्रभावित क्षेत्र आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा कर्नाटक तामिळनाडू अंदमान आणि निकोबार बेट समूह त्याचबरोबर चक्रीवादळाचा उगम कुठे झालेला होता बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघू कोणत्या देशाने उष्ण कटिबंधित चक्रीवादळाचे नाव जवाब ठेवलेलं होतं प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो सौदी अरेबिया प्रश्न क्रमांक तीन सौदी अरेबियाने जवाद हे जे नाव होतं ते नाव दिलेलं होतं त्यानंतर त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ मित्रांनो जवाद चक्रीवादळ कधी आदळले होते किंवा धडकले होते मित्रांनो तर ते डिसेंबर दोन हजार मध्ये प्रभावित क्षेत्र मित्रांनो आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा आणि बांगलादेश त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघू कोणत्या देशाने चक्रवादळाचे नाव गुलाब ठेवले तर मित्रांनो हे देखील प्रश्न महत्वाचे आपल्यासाठी मित्रांनो याचं नाव ठेवलेलं होतं पाकिस्तान या देशाने पाकिस्तान देशाने गुलाब हे चक्रीवादळ गुलाब हे नाव कोणी दिलेले होते मित्रांनो पाकिस्तान या देशाने नाव दिलेले त्यानंतर त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ महत्वाचे महत्वाचे मुद्दे गुलाब चक्रीवादळ कधी धडकले होते मित्रांनो सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये चक्रीवादळाचा उगम कुठे झालेला होता मित्रांनो बंगालच्या उपसागरावर झालेला होता बंगालच्या उपसागरामध्ये झालेला होता उप प्रभावित क्षेत्र आंध्र प्रदेश आणि ओडिसा त्यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चौदा चक्रीवादळ ताऊते असे कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन म्यानमार या देशाने ताऊते चक्रीवादळ ताऊते असं नाव दिलेलं होतं देश कोणता आहे म्यानमार त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ महत्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी बघू शकता चक्रीवादळ ताऊते कधी धडकलं होतं मित्रांनो मे दोन हजार एकवीस मध्ये प्रभावित क्षेत्र पूरग्रस्त क्षेत्र जे होते मित्रांनो ते केरळ कर्नाटक गोवा महाराष्ट्र गुजरात त्याचबरोबर पाकिस्तान आणि श्रीलंका मित्रांनो या सर्व ठिकाणी याचा खूप मोठा फटका बसलेला होता ताऊ ते चक्रीवादळाचा तर आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा चक्रीवादळ यास असे कोणत्या देशाने नाव दिलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओमान मित्रांनो पर्याय क्रमांक एक ओमान या देशाने नाव दिलेलं होतं यास कोणी नाव दिलेलं होतं ओमान या देशाने नाव दिलेलं होतं त्यानंतर आपण पुढे जाऊया चक्रीवादळ कधी धडकले होते मे दोन हजार एकवीस मध्ये प्रभावित क्षेत्र बांगलादेश अंदमान निकोबार बेट समूह बिहार झारखंड मध्य प्रदेश ओडिसा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि नेपाळ नेपाळ पर्यंत मित्रांनो हे चक्रीवादळ गेलेलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार वीस मध्ये भारतातील महाराष्ट्र राज्याला धडकणारे सर्वात शक्तिशाली उष्ण कटिबंधी चक्रीवादळ निसर्ग असे नाव कोणत्या देशाने दिलेले प्रश्न क्रमांक सोळा या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक एक बांगलादेश या देशाने बांगलादेश या देशाने नाव दिलं होतं निसर्ग मित्रांनो याचा फटका आपल्या महाराष्ट्राला देखील बसलेला होता या चक्रीवादळाचा त्यानंतर <स Karaifik> आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशाने अम्फान चक्रीवादळ असे नाव दिले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार थायलंड या देशाने हे नाव सुच हे नाव दिलेलं होतं नाव काय आहे मित्रांनो नाव लक्षात ठेवा अम्फान हे नाव थायलंड या देशाने दिलेलं होतं त्यानंतर पुढे जाऊया अम्फान चक्रीवादळ केव्हा आलं होतं मित्रांनो मे दोन हजार वीस मध्ये आलेलं होतं हे चक्रीवादळ कुठे आलं होतं अम्फान तर तुम्ही बघू शकता भारत पश्चिम बंगाल ओडिसा अंदमान बेटे त्याचबरोबर बांगलादेश श्रीलंका भूतान म्यानमार थायलंड इतक्या देशांमध्ये हे चक्रीवादळ आलं होतं मित्रांनो चक्रीवादळाचं नाव लक्षात ठेवा अंफान नाव कोणी दिलेलं होतं मित्रांनो थायलंड या देशाने हे नाव दिलेलं होतं त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरा उत्तर हिंदी महासागरात निर्माण झालेला फनी चक्रीवादळात कोणत्या देशाने नाव दिलेलं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे बांगलादेश बांगलादेश या देशाने नाव दिलेलं होतं काय नाव दिलेलं होतं फनी फनी चक्रवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले बांगलादेश या देशाने नाव दिलेलं होतं त्यानंतर त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊ हे चक्रीवादळ कधी धडकले होते तर मित्रांनो एप्रिल दोन हजार एकोणवीसमध्ये प्रभावित क्षेत्र भारत पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश बांगलादेश श्रीलंका आणि भूतान मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो जे दोन हजार तेवीसमध्ये चक्रीवादळ आले होते त्यांचा आपण त्यांचा अभ्यास आपण सुरुवातीलाच केला आणि मित्रांनो हे आपण ज्योग्राफीच्या दृष्टीने अभ्यास करत आहोत कारण की मित्रांनो मी तुम्हाला मागे पण सांगितले की जे जुने चक्रीवादळ आहेत ते मित्रांनो ते एक ते दीड वर्षाचे आपण अभ्यास करत आहोत त्यामुळे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने ते देखील महत्त्वाचे त्यामुळे मी आपण या ठिकाणी त्या चक्रीवादळांचा अभ्यास करत आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा त्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणावीस दोन हजार वीसमध्ये बुरेवी चक्रीवादळने केरळ आणि तामिळनाडू या भा या भारतातील राज्यांना प्रभावित केले या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीस या प्रश्नाचं उत्तर असणारे मालदीव मालदीवने बुरेवी हे चक्रीवादळ बुरेवी चक्रीवादळाला नाव दिलेलं होतं बुरेवी नाव कोणी दिलेलं होतं तर मालदीव या देशाने दिलं होतं आणि मित्रांनो हे चक्रीवादळ कुठे आलं होतं केरळ आणि तामिळनाडूच्या भागामध्ये आले होते तर प्रभावित क्षेत्र होते मित्रांनो केरळ आणि तामिळनाडू त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक वीस दोन वीस मध्ये उष्ण कटिबंधी चक्रीवादळ निवार निवारचा तामिळनाडू पदुचेरी किनारपट्टीवर परिणाम झाला या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलं तर मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इराण मित्रांनो इराण या देशाने नाव दिलेलं होतं नेवार मित्रांनो प्रभावित क्षेत्र कोणते होते तामिळनाडू पदुचेरी तामिळनाडू आणि पुदुचेरीची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवर नेवार हे चक्रीवादळ आले होते मित्रांनो केव्हा आलं होतं दोन हजार वीस मध्ये आलेलं होतं त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार एकवीस साली ओमान आणि इराणच्या किनारपट्टीवर धडकलेल्या शाहीन चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नाचं उत्तर असणारे कतार कतार या देशाने नाव दिलेलं होतं मित्रांनो काय नाव दिलेलं होतं शाहीन हे नाव दिलेलं होतं मित्रांनो शाहीन हे नाव दिलेलं होतं तर मित्रांनो कतार या देशाने नाव दिलेलं होतं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक बावीस बत्सिराई चक्रीवादळ दोन हजार बावीसमध्ये मेधा गास्करला प्रभावित केलं या चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेलं होतं या प्रश्नाचं उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक चार मॉरिशस या देशाने हे नाव दिलेलं होतं बिसराई हे नाव कोणी दिलं होतं मित्रांनो मॉरिशस या देशाने दिलं होतं हे चक्रीवादळ कधी आलं होतं मित्रांनो दोन हजार बावीस आलं होतं प्रभावित क्षेत्र जे होतं ते मादा गास्कर होतं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू मित्रांनो उगम कुठं झाला होता या चक्रीवादळाचा हिंदी महासागरामध्ये त्यानंतर पुढे पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार बावीस साली कोणत्या देशाला मुईफा या टायफूनचा फटका बसला मित्रांनो टायफून म्हणजेच मित्रांनो चक्रीवादळ हे लक्षात ठेवा कोणत्या महासागरामध्ये टायफून चक्रीवादळ निर्माण होतात मित्रांनो मी तुम्हाला सांगेल अरबी समृ समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे वादळे निर्माण होतात त्यांना चक्रीवादळ असे म्हणतात किंवा त्यांना आपण तुफान देखील म्हणत असतो टायफून हे चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी निर्माण होतात किंवा कोणत्या महासागरामध्ये निर्माण होत असतात तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे तर टायफूनचा फटका कुठे बसला होता मित्रांनो पर्याय क्रमांक चार वरील सर्व चीन जपान आणि फिलिपिन्स या सर्व ठिकाणी मुईफा जे चक्रीवादळ आलं होतं जो टायफून आला होता त्याचा फटका बसलेला होता फिलिपिन्स जपान चीन तर या सर्व ठिकाणी बसलेला होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार त्यानंतर आपण हे चक्रीवादळ कुठे निर्माण झालं होतं ते बघू हे चक्रीवादळाचा जो उगम झाला होता तो प्रशांत महासागरमध्ये झालेला होता त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार बावीस मध्ये उष्ण कटिबंध वादळ मेगी ने कोणत्या देशाला प्रभावित केलं तर प्रश्न पुन्हा एकदा बघा मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये उष्णकटिबंधी चक्रीवादळ आलं होतं मेगी त्याने कोणत्या देशाला प्रभावित केलेलं होतं तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार फिलिम्पिस पर्याय क्रमांक एक सॉरी मित्रांनो चार नाही पर्याय क्रमांक एक फिलिम्पिस हा देश प्रभावित झालेला होता या देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं होतं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार बावीस मध्ये उष्ण कटिबंधीय वादळ तुफान मेरी ने कोणता देश प्रभावित झालेला होता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे जपान जपान मित्रांनो देश प्रभावित झालेला होता कोणत्या चक्रीवादळामुळे मित्रांनो तुफान मेरी लक्षा तु, हे लक्षात ठेवा हे चक्रीवादळ केव्हा आलं होतं केव्हा आलं होतं दोन हजार बावीस मध्ये आलेलं होतं त्यानंतर पुढे जाऊया आपण तुम्ही बघू शकता हे नाव कोणी दिलं होतं मित्रांनो उत्तर कोरिया या देशाने दिलेलं होतं या चक्रीवादळाला आणि मित्रांनो चक्रीवादळ कुठे निर्माण झालेलं होतं पॅसिफिक महासागरामध्ये झालेलं होतं त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार बावीसमध्ये हिनामनोर या चक्रीवादळाचा फटका कोणत्या देशाला बसला होता मित्रांनो जे हिनामनोर चक्रीवादळ आलं होतं त्या चक्रीवादळाचा फटका कोणकोणत्या देशाला बसलेला होता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे वरीलपैकी दक्षिण कोरिया आणि जपान या दोघं देशाला या चक्रीवादळाचा फटका बसलेला होता त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सत्तावीस बघू दोन हजार बावीसमध्ये उष्ण कटिबंधीय वादळ एलेक्सने कोणत्या देशाला प्रभावित केलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार वरील सर्व सर्व योग्य मित्रांनो जे जे वादळ आलं होतं ते प्रभावित झालेलं क्षेत्र मित्रांनो दक्षिण फोरेडिया त्यानंतर कुबा आणि बहमास या सर्व देशांमध्ये या सर्व ठिकाणी चक्रीवादळ आलं होतं आणि हे प्रभावित क्षेत्र होते मित्रांनो या सर्व ठिकाणी हे चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर दोन हजार बावीस मध्ये हे चक्रीवादळ आलं होतं ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघू दोन हजार बावीस मध्ये आलेल्या उष्ण कटिबंधित चक्रीवादळ कोडीमुळे कोणत्या देशात पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा बघा दोन हजार बावीस मध्ये जे चक्रीवादळ आलं होतं कोडी तर त्या चक्रीवादळामुळे जे पायाभूत सुविधा होतं त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणारे फिजी फिजी या दे देशामध्ये हे चक्रीवादळ आलं होतं नाव काय मित्रांनो लक्षात ठेवायचे चक्रीवादळाचं कोडी नाव हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे कोडी चक्रीवादळामुळे जे पायाभूत सुविधा होते त्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं दोन हजार बावीसमध्ये हे चक्रीवादळ आलं होतं फिजी या देशामध्ये त्यानंतर पुढे जाऊया हे चक्रीवादळचं उगम कुठे झालेला होता निर्माण कुठे झालं होतं प्रशांत महासागरामध्ये त्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो आजच्या लेक्चरचा आपला हा शेवटचा प्रश्न आहे एकोणतीस क्रमांकाचा प्रश्न बंगालच्या उपसागरात दोन हजार अठरा साली निर्माण झालेल्या तिथली वादळाला कोणत्या देशाने नाव दिलेलं होतं तर मित्रांनो हा प्रश्न देखील लक्षात ठेवा प्रश्नाचं उत्तर असणारे पाकिस्तान पाकिस्तान या देशाने नाव दिलेलं होतं तिथली केव्हा आलं होतं मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं दोन हजार अठरा साली हे चक्रीवादळ आलं होतं चक्रीवादळाचं नाव हे तिथली नाव कोणी दिलं होतं पाकिस्तान त्यानंतर आपण पुढे जाऊया तिथली चक्रीवादळ कधी धडकले होते तर ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये प्रभावित क्षेत्र भारत भारत त्याचबरोबर पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश आणि बांगलादेश मित्रांनो भारतामधील ठिकाण लक्षात ठेवा पश्चिम बंगाल ओडिसा आणि आंध्र प्रदेश तर अशाप्रकारे मित्रांनो आपण संपूर्ण चक्रीवादळाचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही अजून पण आपले अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल